डबल इंजिन सरकारमुळे राज्यात दीड पावणे दोन अतिशय वेगानं विकास सुरू आहे महायुतीच्या कामाचा धडाका मोठा असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते व्यथित आहेत असा टोला त्यांनी लगावला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं अशा प्रकारचं राज्यातलं हे पहिलं केंद्र असून हा पथदर्शी प्रकल्प आहे यापुढे राज्यातल्या सर्व विभागांमध्ये असं केंद्र सुरू करावं लागणार आहे असं फडणवीस यांनी सांगितलं राज्यात आधुनिक सायबर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे तसंच सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवी मुंबईत देशातली आधुनिक सायबर प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे असंही म्हणाले महाराष्ट्रानं अंमली पदार्थांविरोधात शून्य सहिष्णुता धोरण सुरू केलं आहे असं त्यांनी सांगितलं